अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे शाखेचा 41वा वर्धापन दिन 25 मे रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडणार आहे. नाट्य क्षेत्रामध्ये कायम उत्तमरित्या आपले नाविद कौशल्य दाखविणारे अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक आणि पडद्यामागील कलाकार यांचा सन्मान या कार्यक्रमामध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला प्रवीण तरडे, संतोष पवार, मिलिंद शिंत्रे, सौरभ गोखले, शशांक केतकर, चेतन चावडा, आशुतोष वाडेकर, नैना आपटे तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर आणि कलाकारही उपस्थित राहणार आहेत. बाईट मेघराज राजे भोसले. यंदाचा वर्धापन दिन 25 मे सायंकाळी 4:30 बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे चालू होणार आहे. सलग 3-3:30 चालणाऱ्या या सर्व जल्लोष 2019 कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार आहेत. या पुरस्कारच्या डिटेल्स मी सोबत आपल्याला देतच आहोत. त्याचबरोबर यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उल्हासदादा पवार, वर्षा उसगावकर आणि प्रथमतःच पुण्यातील, मुंबईतील, महाराष्ट्रातील रंगभूमीवर चित्रपटात काम करणारे सेलिब्रिटी, प्रसिद्ध असे रंगकर्मी या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. निश्चितपणे हा सोहळा वेगवेगळ्या 25 कॅटेगरीमध्ये पुरस्कार वितरण सोहळा असताना त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम त्यामध्ये प्रामुख्याने रंगभूमी रिलेटेड सर्व परफॉर्मन्स असतील, ज्यात नाट्यपद असतील, संगीत नाटकातील प्रवेश असतील, संगीत नाटकातील गीते असतील, त्याबरोबर लोककलांचा सहभाग असेल, अशा वेगवेगळे उपक्रम या माध्यमातून होणार आहे. नाट्य परिषदेची नवीन कार्यकारिणी गेली वर्षभरात नवीन कार्यकारिणी स्थापन झाल्यापासून वेगवेगळे उपक्रम राबवते, त्यामुळे यावर्षीचा वर्धापन दिन सोहळा आणि हा पुरस्कार सोहळा हा सुद्धा सर्व रंगकर्मींच्या स्मरणात राहील अशा प्रकारे असेल.